आमच्या इतक्या सुसाट पुढे चालल्यात की असं ऍक्च्युली ब्रेक घेणं चुकीचं होतं, पण तरी मी ब्रेक घेतला. पण ब्रेक नंतर मी परत आली आहे. नेहा, मी रियालिटी शो जिंकले. तिकडे माझे जज शंकर एहसान लॉय होते, तर त्यांनी मला ब्रेक दिला हिंदीत. नई पडोसन म्हणून चित्रपट आलेला, त्याचं शीर्षक गीत मी गायलं. आणि बरेच मग टीव्ही सिरियल जिंगल्स हिंदीतले म्हटले मी, आणि मग माझा फोकस मराठीकडे वळवला. शुभमंगल सावधान म्हणून चित्रपट महेश कोठारे यांचा प्रोड्यूस होत होता, तर तिकडे त्यांना नवीन एक हिरोईन घ्यायची होती, म्हणजे थोडीच नवीन होती पूर्ण. त्याच्यात उर्मिला कानेटकर सिलेक्ट झालेली, म्हणजे तिचं डेब्यू होतं ते, आणि एक नवीन आवाज हवा होता. तर ते गाणं मला गायला मिळालं ओठ ओलावले म्हणून, कुणाल गांजावाला आणि मी असं म्हटलेलं गाणं. त्याच्यात दीदी पण गायलेल्या. दीदींचं गाणं मीच डब करून पाठवलेलं त्यांनी, की अप्रुव्हलसाठी एक गाणं पाठवावं लागतं की हां हे असं असं गाणं आहे, हा स्केल आहे, तुम्हाला चालेल का वगैरे वगैरे. तर त्याच्यासाठी मी डब करून ते गाणं दिलेलं. माझं गाणं डब झाल्यावर त्यांचं होणार होतं डब. मी थांबले तिकडे, ऑफकोर्स ती संधी कोण सोडणार. दीदी आल्यावर इंट्रोड्यूस केलं सगळ्यांना आणि सांगितलं ही नेहा, हिने गायलं, जी कॅसेट तुम्हाला पाठवलेली हिने गायले ते. तर त्या म्हणाल्या सुरेल हा आवाज, अशा म्हणाल्या. मी म्हटलं वा, जग जिंकलं आपण. क्या बात आहे, म्हणजे एक एक सरस थेट सरस्वतीकडून आपल्याला पाठीवर किंवा आशीर्वाद मिळणं ही एकदम रेअर दुर्मिळ गोष्ट असते. आणि त्या म्हणाल्या की किती वर गाता तुम्ही. म्हटलं आता ह्याच्यावर मी काय बोलणार. किती वर गाता, म्हणजे नोट्स एवढे वर होते ते. आणि खरंच ग, त्या म्हणजे साक्षात आहेत सरस्वती. ते त्यांचं ते रेकॉर्डिंग बघताना खूप काय काय शिकायला मिळालं. अभिनेत्री डेब्यू करत होता त्यांच्यासाठी, तू माझा आवाज येत होता. हो, कारण गिरिजा ओक हुप्पा हुय्यामध्ये तिचं फर्स्ट प्लेबॅक मीच गायलेलं आहे, आणि त्यानंतर सिया पाटील मोहन अवटेसाठी पण मीच गायलेलं. आणि लकीली ते चांगलं करत आहेत, त्यामुळे मी खुश आहे. पण नेहा, तू तुझे आता एवढे सगळे एक्सपिरियन्स माझ्याशी शेअर केलेस, पुढेही करशीलच नक्की. पण ते पहिलं गाणं झालं, पहिलं गाणं ओठ ओलावले. आणि शुभमंगल सावधान लग्नाशी रिलेटेड, आजही लग्नाचा वाढदिवस. क्या बात आहे, याला म्हणतात दुग्ध शर्करा योग. ओठ ओलावले पिटला गारवा, रेशमी स्पर्श हे मखमली ही हवा, बोल की रात ही वेड लावी जीवा, री कशाला हवा जागणारा दिवा. असं ते गाणं होतं छान. एकाच वाक्यात वेट लागलो. नेहा, युट्यूबवर तुझं एक गाणं सध्या खूप धुमाकूळ घालते, तर ते गाणं तर झालंच पाहिजे. दमादम मस्त कलंदर हे कितीतरी वर्षांपूर्वीचं गाणं आहे. लाल मेरी पत रखियो भला झूले लालण, हो लाल मेरी पत रखियो भला झूले लालण, सिंधड़ी जा सेवन जा सखी शाबाश कलंदर, दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर, दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर. ओ लाल मेरी, ओ लाल मेरी. एक मुजरा ही तू गायलीस आणि तोही मराठी सिनेमात, तो झालाच पाहिजे. ते गाणं इतकं ऑड आहे ना, म्हणजे इन द सेन्स एक तर हिंदीत आहे ते गाणं, मराठी चित्रपटात आहेत, कारण मुजरा हा कोठ्यावर दाखवला त्यांनी, तर तो हिंदीतच असणार. तू मनात तू स्पंदनात तू ह्या हृदयीच्या कुंदनात तू, तू मनात तू स्पंदनात तू ह्या हृदयीच्या, हा मेरे इश्क का जादू बल्ला तुमको पर मच गया हल्ला, आगे जाने क्या होगा मेरी तौबा,
राज मैं खोलूंगी, आज मैं तो कह दूंगी कैसे सताए बलमा जुमान, हाय मारा रे आंखों से तूने ले ली जान, अदा तुझी करती अरे घायल एक शिला खाम दिली जी मार। कैसे तुला मिस्टर बोलत असती? मी कन्फ्यूज झाली, इतकी छान नार बसली आहे आणि ती इतकी छान गाते आहे, त्यामुळे मीच माझे शब्द काही गडबडले त्यामुळे कसली ग तू फिलिंग फिलर सॉलिड दिलेस, तू पण गायला आवस गातेस तू खूप क्वचित हो, तर तुझं म्हणजे खरंच खरंच तुझी रिक्वेस्ट आहे म्हणून गाते। अशोक बागवेंनी लिहिलेलं आहे आणि कौशल इनामदारने संगीत दिलेलं आहे, देणारे पुन्हा पुन्हा गर्दनिया गगन झुला। पुन्हा पुन्हा गर्दनिया गगन झुला, देणारी पुन्हा 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 पुन्हा, कुवया गुलाबाची पाकळी दवाची, झेलताना तोल गेला काळ झाला भार झाला, दिनारे पुन्हा पुन्हा गई दुनिया गगन झुला, दिनारे पुन्हा 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 पुन्हा। कौशल्य दिलं तुला गाणं सॉलिड अग, सगळ्यांना कळलं ना आता मी तिला का गायला म्हटलेलं, खूप सुरेल छान। थँक्यू नेहा, पण डेवित आहे तुझा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तू डॉक्टरही आहेस आणि गायिकाही, ह्या दोन्ही पैकी कोणता पेशा जास्त एन्जॉय करतेस? डेफिनेटली गाणं ग, मी ना पूर्ण आयुष्यात फक्त 6 महिने प्रॅक्टिस केली आणि मग गाणं सुरूच झालं, वेळ मला देता नाही आला मेडिसिनसाठी। मला तुझ्याकडून खरं तर अजूनही गाणी गाऊन घ्यायची आहेत, पण पुन्हा एक ब्रेक घ्यावा लागतो कारण लोकांना जेवायचं असतं दुपारच्या वेळेला, थोडंसं किचनमध्ये काही ना काही गडबड सुरू असते, तर आपण त्यांच्यासाठी ब्रेक घेऊया।